पद्धतीचं जातीवाद महाराष्ट्रामध्ये होतोय, त्यामुळे गृह खाता हे अपयश गृह खात्याचं हे नाही का अपयश. भीमा कोरेगावची जी दंगल झाली याच्यामध्ये तर स्पष्टपणे गृह खात्यात अपयश होतंच, कारण गेले 10-15 दिवस ती प्रक्रिया चालू होती, सोशल मीडियावर त्याचं चर्चा होत होती. मग राज्याचं गुप्तचर खातं काय करत होतं, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख काय करत होते, दौंडसारख्या शेजारी पुण्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल असतानाही त्याला यायला उशीर का होतो, याचा अर्थ सरकारचं कोणतरी अप्रत्यक्ष या प्रवृत्तीला पाठिंबा. मिलिंद एकबोटेला अटक होत नाही आणि कारण काय तो सापडत नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याबरोबर तो एक तासात सापडतो, याचा अर्थ काय? भिडे गुरुजींना सरळ सरळ क्लीन चीट देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात करतात. मला असं वाटतं की जातीय विषमता निर्माण करण्याचं काम आणि जातीयते निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय हे इतकं स्पष्टपणे आज दिसते समोर. म्हणून मीच मगाशी म्हटलं की वैचारिक दहशतवाद हा जो निर्माण करण्याचा प्रयत्न आहे या सरकारच्या माध्यमातून, आणि राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत ते आपल्या सगळ्या खात्याचं अपयश त्यांना निमूटपणे पाहत आहे. आम्ही अनेक वेळा सांगितलं आहे नागपूरपासून नागपूरचं एक क्राईम कॅपिटल झालं महाराष्ट्रात, स्वतंत्र गृहमंत्रीपद का अजून राज्याला मिळत नाही हा राज्याच्या जनतेसमोर पडलेला प्रश्न. सर पण एवढं सगळं होऊन देखील काँग्रेसचे विरोधी पक्ष इथे एकदासुद्धा तुम्ही राजीनामासुद्धा मागितलं नाही आहे आतापर्यंत गृहमंत्र्यांचा. असं आहे की मला वाटतं आपल्याला विस्मरण होतं या गोष्टीचं. नागपूर अधिवेशनातसुद्धा पुन्हा यादवच्या प्रश्नावर तो त्यांचा अतिशय जवळचा सहकारी होता, त्या प्रश्नावर आम्ही थेट मुख्यमंत्र्यांचा राजीनामा सभागृहामध्ये मागितला. आक्रमक नाही आता सरकारनं जर क्लीन चीट द्यायचंच ठरवलेलं आहे गुन्हेगारांना, भ्रष्टाचार मंत्र्यांना क्लीन चीट आहे, गुन्हेगारांना क्लीन चीट आहे, आणि म्हणून आता जर सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सभागृहामध्ये जर सरकारने जर झोपेचं सोंग घेतलं असेल किंवा भ्रष्टाचाराला आणि अशा गुन्हेगाराला पाठबळ घालण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, म्हणून आता काँग्रेस पक्षाला रस्त्यावर उतरूनच आता त्यासाठी न्याय मागावा लागेल म्हणून आम्ही आंदोलन आता सुरू केलं. नगरच्या कालच्या पर्वताच्या हत्याकांड त्या प्रकरणी आता काँग्रेसची काय म्हणतो, काय मागणी की दोषींवर कारवाई झाली पाहिजे याच्याबद्दल काही सध्या नाही, परंतु विनाकारण त्याच्यात राजकीय भूमिका काहीतरी घेऊन सरकार जर काही विशिष्ट लोकांना टार्गेट करणार असेल तर ते मात्र आम्हाला मान्य नाही. निश्चितच मी म्हटल्याप्रमाणे ह्या घटनेचं समर्थन मी करत नाही. गुन्हेगारीकरण राजकारणात गुन्हेगारी वाढत चाललेलं आहे हे तर मी ह्या अधिवेशनात सभागृहात बोललो आहे. मंडी टोळीच्या बाबतीमध्ये राज्यातला एक मंत्री इन्वॉल्ड आहे यवतमाळमध्ये, कल्याणचा एक राज्यमंत्री भाजपचा तिथे सुपारे घेऊन काम करतो ते मी सभागृहात बोललो आहे. म्हणजे आज भाजपाकडून जे गुन्हेगारीकरण करण्याचं भाजपाकडून प्रोत्साहन दिलं जातं, मात्र दुर्दैवानं ह्या अशा घटना ज्या होतात पुन्हा पुन्हा ह्या प्रश्ना ज्या चर्चेला राज्यासमोर येतात, मला असं वाटतं की सगळ्या राजकीय पक्षांनी आता एक या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे.